आज प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आणि वाढदिवसाला त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. मनोकामना करतो की गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी योगदान दिलं आणि योगदानाबरोबर समाजकारण या महाराष्ट्रामध्ये घडावं म्हणून प्रबुद्ध भारताचं पुन्हा एकदा प्रकाशन सुरू केलं 2017 पासून. मग आपल्याला सांगू इच्छितो की प्रबुद्ध भारत हा अनेक वर्षापासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून हा प्रबुद्ध भारत सुरू झाला आणि तो सातत्याने हा प्रकाशित होत होता. आंबेडकर भवनाच्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून आणि त्यावेळेला भैयासाहेब आंबेडकर हे त्याचे संपादक होते, प्रिंटर होते, मालक होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष हा चालत होता. काही वर्ष खंडित झाला परंतु 90 मध्ये पुन्हा एकदा सुरुवात ह्याची झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. पुन्हा एकदा 14 ला सुरू झाला, 17 ला सुरू झाला आणि आता प्रयत्न असा राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये हा प्रबुद्ध भारत बंद होऊ नये. की सामान्य माणसाचं हे मुखपत्रक आहे, वंचिताचा आवाज उठवणारं हे पत्रक आहे की ज्याचं सर्क्युलेशन हे 40,000 सर्क्युलेशन आहे. कारण ह्या अंकाचं वितरण बाजूला एका बाजूला बाळासाहेब आंबेडकर राजकीय पक्ष चालवत आहेत, दुसऱ्या बाजूला संपादक प्रबुद्ध भारताचे आहेत. अनेक जबाबदाऱ्या आल्यामुळे जी गती मिळायला पाहिजे होती ती थोडी कमी झालेली आहे. परंतु मी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये की राजकीय पक्षाला आणि प्रबुद्ध भारताला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देईल. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये नाही तर देश पातळीवरती नेण्याचा मी प्रयत्न करेन असं आश्वासन देतो. पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज वक्ता नाही, शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात, आपली रजा घेतो.